जैन जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। 8 ऑक्टोबर 2022 जी MPSC कंबाइंडची एग्जाम झाली, तर त्याच्यावर आधारित जे प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते तर त्याचं विश्लेषण आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। तुम्हाला प्रश्नांची पातळी बघून लक्षात येईल की फार काही अवघड काही असे प्रश्न असतात गणित आणि बुद्धिमत्तेचे MPSC ला। असं MPSC च्या सिलेबस म्हणून गणित हे वगळण्यात आलं आहे, परंतु तरी देखील बरेच सारे प्रश्न त्या ठिकाणी टाकण्यात येतात, परंतु त्यांची काठिण्य पातळी आता तेवढी सारखी अवघड झालेली नाही आहे। तर जे पोलीस भरतीला किंवा तलाठीला जे प्रश्न येतात सेम त्याच प्रकारचे प्रश्न MPSC ला देखील त्या ठिकाणी विचारले जातात। तर मित्रांनो, आपण खास तुमच्यासाठी गणिताचं पुस्तक या ठिकाणी आपण बनवलेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण गणिताचे सूत्र आहेत आणि तसंच एक आपण लिखित देखील आपण या ठिकाणी नोट्स बनवले, ज्यामध्ये सगळे सूत्र आणि प्रत्येक सूत्रावर आधारित एक एक दोन उदाहरणं आपण त्या ठिकाणी बनवलेत। तर ज्याही विद्यार्थी मित्रांना ते सूत्रांचं पुस्तक आणि हे सूत्रांचं पुस्तक असे दोघी पुस्तकं हवी असतील तर त्यांनी 9975603363 या नंबरला संपर्क साधायचा। तर बघा, आजचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर MPSC ला कंबाईंडला हे विचारलेलं उदाहरण होतं 2022 ऑक्टोबर 8 ऑक्टोबरला जी एक्झाम झाली होती। तर बघा काय आहे, आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे। दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे। त्या गाडीचा ताशी वेग 40 किलोमीटर असून 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील असा प्रश्न आहे। याला आपण जरा थोडं डायग्रामॅटिकली बघूया। समजा या ठिकाणापासून खांबाला सुरुवात झाली, असा जो संपूर्ण रोड आहे किंवा संपूर्ण ट्रॅक आहे तर इथपर्यंत ते सगळे खांबे आहेत। तर प्रत्येकी दोन खांबांमधलं जे अंतर आहे ते 50 मीटर आहे। असं करता करता तर या पद्धतीने हा सुरुवातीचा खांब क्रमांक 1, सुरुवातीचा खांब क्रमांक 1 आणि हा शेवटचा खांब क्रमांक 5601। दोन खांबांमधले अंतर जे आहे ते आहे 50 मीटरचे। किती मीटरचे? 50 मीटरचे। तर आपण जर बघितलं हे जर टोटल भाग जर बघितले, टोटल भाग सेक्शन, तर यामध्ये आपल्याला हा पहिला खांब जर सोडला किंवा शेवटचा खांब जर सोडला तर टोटल जे भाग आहेत ते भाग फक्त 5600 आहेत। किती आहेत? 5600। तर एक खांब आपल्याला काय करून घ्यायचा आहे? कमी करून घ्यायचा आहे, बरोबर। भले खांब 5601 आहे पण टोटल जे भाग तयार झाले ते किती आले? 5601 ने काय झाले? कमी। प्रत्येक भागाचं जे अंतर आहे ते 50 मीटर आहे, ते टोटल अंतर किती आलं? तर गुणीला काय करणार? 50। बघा, एक भागाचं अंतर आहे 50 मीटर, तर असे टोटल किती भाग आहेत? 5600। तर टोटल किती अंतर झालं स्टार्ट टू एंडपर्यंत? तर टोटल 5600 गुणीला काय केला? 50 केला। आता हे जे पण काही अंतर येईल ते मीटरमधील, एका खांबातलं अंतर 50 मीटर, तर 5600 भागांचं अंतर किती तर ते मीटरमधील, ते मीटरमधलं अंतर मी काय करतो? किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागीला काय करतो? हजार करतो। तर भागीला काय केलं आपण या ठिकाणी? हजार केलं। आता बघा, इथं भाग दिला 0000, खालचे 3 0 कॅन्सल केले तर वरचे 1 2 3 0 काय केले? कॅन्सल केले। तर वर कोण उरला या ठिकाणी? 56 गुणिला 5। त्या ठिकाणी 5 37 0 हातच्याला गेला 3 आणि 5 5 25 3 किती आले? 28। तर याचा अर्थ संपूर्ण जे अंतर होतं तर ते अंतर होतं संपूर्ण 280 किलोमीटर। गाडीचा ताशी वेग, तर अंतराला जर मी वेगाने भाग दिला तर मला मिळतो वेळ। तर 280 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 40 वेगाने गाडीला किती तास लागतील? 0 0 कॅन्सल, 4 1 4 4 7 28, तर गाडीला किती तास लागतील? 7 तास लागतील। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर काय होतं? 1 होतं। तर त्या गाडीला एवढे सगळे काम मोजण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला काम मोजण्यासाठी किती तास लागतील? 7 तास लागतील। तर आपला आता पहिला प्रश्न, सेट 4 प्रकारचे होतं, तर तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या की तुमच्या सेटमध्ये हा कितवा नंबरचा प्रश्न होता, म्हणून मी इथं प्रश्न क्रमांक इथं टाकलेला नाही आहे, कारण की 4 सेट असतात ABCD, कोणाच्या सेटमध्ये कितवा असेल तर कोणाच्या सेटमध्ये कितवा असेल, म्हणून आपण प्रश्न क्रमांक तिथे टाकले नाही। आता पुढचा प्रश्न होता बघा, अनुक्रमे 1 ते 97 पर्यंतच्या संख्यांची नैसर्गिक संख्यांची सरासरी काढाय। तर आत्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांचे बेरीजचा फॉर्म्युला आपण बघितला होता आणि त्याच फॉर्म्युल्याच्या ठिकाणी आपल्याला गरज भासलेली,
तर सरासरी काढण्यासाठी मला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले 1 ते 97 पर्यंतच्या संख्यांची बेरीज शोधावं लागेल आणि त्याला भागीला काय करावं लागेल, 97 करावं लागेल, कारण की एकूण संख्या किती आहे, 97 आहे. तर बघा इथे आपल्याला 1 ते 97 पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी काढणार, बघा पहिली संख्या काय घेतली 1, शेवटची संख्या घेतली 97, पहिली संख्या ती का शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या, तर एकूण संख्या किती आल्या, 97 बरोबर. तर आता बघा 97 मध्ये 1 किती आला, 98 भागीला 2 गुणिला काय आला इथं, 97. 2 आणि 98 ला जर भाग दिला तर बघा बे एक बे, बे चूक 8, उरला एक घेतला 8, बे नम 18, तर या ठिकाणी काय करायचं, 49 गुणिला काय आला, 97. तर एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येणार माहिती आहे, 49 गुणिले 97 यांचा गुणाकार करत बसायचं नाही, यांचा गुणाकार न करता ते जी पण काही बेरीज असेल 1 ते 97 पर्यंत संख्यांची बेरीज यांचा गुणाकार न करता अशीच्या अशी ती इथं ठेवायची. 49 गुणिला काय घेतलं, 97. तर आपल्याला सरासरी काढायची होती, बेरीज विचारलीच नव्हती, त्याच्या 97 काय झाला, कॅन्सल. तर 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असणार आहे, 49, म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय करायला इथं 4 आला, म्हणजे डी बरोबर. तर पुढचा प्रश्न बघा, लक्षात असू दे आपण या ठिकाणी जेवढेही कंबाईंडला 8 ऑक्टोबर 2022 कंबाईंडला जेवढे प्रश्न विचारले होते, तर हा व्हिडिओ आपण 2 भागात करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये काही उदाहरणं बघणार आहोत. अशा पद्धतीने आपण संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. व्हिडिओ खूप लेंथी होऊ नये म्हणून आपण याला 2 भागांमध्ये विभागलेला आहे. तर पुढचा बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. मित्रांनो, माझा रेल्वेचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला त्या ठिकाणी मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत असतो की रेल्वेच्या उदाहरणामध्ये सगळ्यात शेवटी जायचं, तिथं बघायचं विचारलं काय. तर या ठिकाणी मला असं या ठिकाणी विचारलं आहे की किती वेळ लागेल, इथं बघा दिसतंय किती वेळ लागेल. तर डायरेक्ट काय करायचं, वेळेचं सूत्र मांडायचं, वेळ बरोबर अंतर भागेला वेग, वेळ बरोबर अंतर भागेला वेग. तर सूत्र मांडलं. आता दुसरी कंडिशन मी काय सांगितली ती, उदाहरणामध्ये जेवढे भी अंतर दिसले त्यांची सगळ्यांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. जेवढे भी अंतर असतील, तर अंतर कुठे बघा, गाडीची लांबी किती आली, 250 मीटर, आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती आली, 250 मीटर. त्यांची काय करणार, बेरीज. 250 आणि 250 किती आला, 500. म्हणजे अशी कंडिशन आहे ही तुमची रेल्वे 250 मीटरची आणि तुमचा प्लॅटफॉर्म 250 मीटरचा. तर 250 आणि 250 यांची काय केली आपण ॲडिशन, तर किती आली, 500. चला अंतर भेटलं, अंतर भेटलं मीटरमध्ये, लहान क्वांटिटी, लांबी मोजण्याचं लहान एकक. लांबी आपण एक तर किलोमीटरमध्ये मोजू शकतो नाहीतर आपण मोजू शकतो मीटरमध्ये, त्याच्यातलं लहान एकक आलं मीटरमध्ये, ही लांबी किलोमीटरमध्ये नाही. आता या ठिकाणी वेग दिलाय गाडीचा, तर गाडीचा वेग किती आहे, 45 किलोमीटर प्रति तास. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे एकक दिलंय ना, हे ताशी एकक दिलंय. काय दिलंय, ताशी. तर ताशीचं, ताशी वेगाचं, हा जो वेग दिलाय किलोमीटर पर आवरमध्ये, ताशी वेगाचं मीटर प्रति सेकंदाचा वेग करण्यासाठी आपण दिलेल्या क्वांटिटीला काय करतो, 518 ने गुणतो. आता 518 का, हे डिटेल मी सांगत बसत नाही, आपला रेल्वे चॅप्टरचा व्हिडिओ बघा, त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला नियम काय काय आहेत आणि 518 का आला ते पण तिथं कळेल. तर या ठिकाणी वेगाला काय करायचं, वेग दिसला ताशी वेग की त्याला डोळे झाकून 518 काय करून टाका, गुणून टाका 518. आता इथं 18 ने 45 भाग जात नाही, तर याला काय करा, व्यस्त पाठवा. तर कसं येणार बघा, 500 भागीला 45 हा व्यस्त जाताना 18 चालला गेला वर आणि 5 येऊन गेला खाली, तर बस याला भाग देत चला. आता भाग कसा येणार बघा, 9 ने भाग दिला, 9 1 9 9 2 18, 9 5 45, तर खाली उरला इथं 5 इथं 5. तर मित्रांनो इथं बघा, 5 5 किती आला, 25, म्हणजे 25 1 25 25 2 50 घेतला 0, तर काय आला, 20 2 40. तर आपण काय काढत होतो, वेळ काढत होतो, तो वेळ काय आला इथं, 40 सेकंद, म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय आला या ठिकाणी, बी आलेला आहे. फार सोपे उदाहरणं या ठिकाणी होते, आणि जर तुम्ही बघितलं तर एकाच पेपरला साधारणतः 3 ते 4 उदाहरणं फक्त रेल्वेवर टाकून दिली, केशावर रेल्वेवर, काळ काम वेग, काळ अंतर आणि सॉरी काळ अंतर म्हणतो, अंतर वेळ आणि वेगावर टाकलेले आहेत. तर त्याकरता तुम्हाला इथं गांभीर्य कळालं की रेल्वे चॅप्टर हा परीक्षा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी टाकले होता, फार सोपा प्रश्न होता बघा,
हा प्रश्न तो अति अति म्हणजे अति सोपा होता। तो ये ठिकाणी बघा याचं उत्तर आपण कसं काढणार, बघा प्रश्न होता एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने तो रिटर्न आला। बरोबर, वेगाने तो येतो, जाताना 4 वेगाने जातो, येताना 6 वेगाने जातो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किता किती, म्हणजे बघा समजा तो ए पासून बी पर्यंत जाताना तो वेगाने गेला 4 किलोमीटर प्रति तास आणि बी पासून ए कडे येताना तो आला 6 किलोमीटर प्रति तास ने आला तो। बरोबर, तर बऱ्याच लोकांनी सरासरी ताशे वेग कसा काढून घेतला, बघा काय केलं, 6 आणि 4 बेरीज केली तर ती किती आली 10 आणि त्याला भागीला काय करून टाकलं 2 करून टाकलं तर उत्तर आलं 5 किलोमीटर प्रति तास। परंतु ते उत्तर काय होतं, चुकून गेलं, पर्याय मध्ये पण दिलंय बघा पण ते चुकीचं उत्तर आहे। तर याला काय करायचं बघा, लक्षात ठेवायचं, जेव्हा पण एखादी व्यक्ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि काहीतरी विशिष्ट वेगाने दुसऱ्या ठिकाणी पहिल्या ठिकाणी परत रिटर्न येत असेल तर अशा ठिकाणी जाताना येताना अंतर सारखं होतं, जेवढं अंतर त्याने जाताना कापलं तेवढंच अंतर त्याने येताना पण कापलं। तर अशाच ठिकाणी सरासरी वेग काढण्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 2 × a × b भागीला a + b, ए म्हणजे पहिला वेग, बी म्हणजे दुसरा वेग, ए म्हणजे पहिला वेग, बी म्हणजे दुसरा वेग। तर या ठिकाणी 2 × a म्हणजे पहिला वेग घेतला 4, बी म्हणजे दुसरा वेग घेतला 6 भागीला 4 + 6। तर आता या ठिकाणी बघा दोघांची बेरीज केली, बेचोक 8 × 8 = 10 म्हणजे 4.8 किलोमीटर प्रति तास आपला पर्याय क्रमांक 1। तर अशा पद्धतीने आपण याचं देखील या ठिकाणी उत्तर आपण काढलेलं आहे। तर असाच आपण सेकंड जो भाग आहे व्हिडिओचा तो पण त्या ठिकाणी बघा, त्याच्यात पण राहिलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे उदाहरण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेत। तर ज्या विद्यार्थी मित्रांनी भारतकारी अकॅडमी चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकमध्ये व्हिडिओ बनवून हवा आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय भारत।